कांग्रेस की वज्रमूठ सभा छत्रपति संभाजी नगर के बाद अब 16 अप्रैल को नागपुर में होने जा रही है, लेकिन नागपुर सभा से पहले ही भाजपा विधायक कृष्णा खोपड़े और महाविकास अघाड़ी में घमासान चल रहा है। विधायक कृष्णा खोपड़े ने सभा को लेकर वक्तव्य किया, उसी वक्तव्य पर अभिजीत वंजारी ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। वो नागपुर सा जब दौरा केला आज ही तो मोठ्या प्रमाणामध्ये चतुर्वेदी साहेब त्या काळामध्ये आमदार होते, त्यांनी त्या काळामध्ये जे रस्ते बनवले असतील ना तेही आज तसेच आहे, त्याच अवस्थेमध्ये ते आहे। नवीन त्याच्यामध्ये काही डांबरीकरण झालं नाही, नवीन रस्ते तयार झाले नाही आणि काही डेव्हलपमेंट झालं नाही। भांडेवाडीची समस्या आहे ना, भांडेवाडीच्या समस्यामध्ये 2007 12 17 या तीनही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की भांडेवाडीचं डंपिंग यार्ड आम्ही इथून स्थलांतरित करू। केलं का? आजही संपूर्ण नागपूर शहरातला कचरा पूर्व नागपूरमध्ये येतो, तिथे त्या ठिकाणी कचरा प्रोसेसिंगचं जे यंत्रणा आहे ती संपूर्ण कोलॅप्स झालेली आहे। अजूनही तिथल्या लोकांना त्रास होतो। नीरीसारख्या संस्थेचा रिपोर्ट आहे की त्या ठिकाणी 2 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये राहणाऱ्या रहिवासी लोकांना त्याचा वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो। त्या ठिकाणी दमाचा आहे, प्रेग्नंट महिला आहेत, यांना त्रास होतो। तर याच्याकडे लक्षच नाही ना, कोणता विकास आहे, कोण काय दाखवणार आहे तुम्ही दाखवत? आणि बाकीचे फ्लायओव्हर बनताना हा पारडीचा फ्लायओव्हर अजूनही 8 वर्षापासून रखडलेलाच आहे ना, मग तुम्ही कोणते दावे करताय, कोणता विकास झालेला आहे? चला आपण वस्तीमध्ये फिरू, नंदनवनमध्ये जाऊ, हसनबागमध्ये जाऊ, पारडीमध्ये जाऊ, नवीन नगरमध्ये जाऊ, लक्ष्मीनगरमध्ये जाऊ, भगतनगरमध्ये जाऊ, भांडेवाडीमध्ये जाऊ, अशा अनेक ठिकाणं आहेत। डिप्टी सिग्नलमध्ये जाऊ, मिनीमाता नगरमध्ये जाऊ, या सर्वच्या सर्व एरियामध्ये आजही जी अवस्था पहिलेसारखी ती तशीच कायम आहे, त्याच्यामुळे विकासाच्या खोट्या वल्गना त्यांनी करू नये। असं आहे, अभिजित वंजारी आता नवीन नवीन आला आहे, बाप दादाची पुण्याही त्यांच्या मागे आहे, ते दरवाजाच्या मागून MLC झाले आहे आणि म्हणून त्यांना या विकासाचं काही समजत नाही। विकासाबद्दल का बोललं पाहिजे ते त्यांना त्या ठिकाणी समजत नाही। आमच्या इथं गडकरी साहेब असो की फडणवीस साहेब असो, पूर्व नागपूरमध्ये आत्तापर्यंत या 5 मागच्या रेजिममध्ये जेव्हा आमची सरकार होती ना, आता पुन्हा सरकार आल्यानंतर या पूर्व नागपूरची दिशा बदलण्याचं काम अगर कोणी केलं असेल तर गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला राय। काही प्रश्नच नाही, काँग्रेसच्या विचारधारा लोकांना माहिती आहे, काँग्रेसची पद्धत लोकांना माहिती आहे। 47-65 वर्षापर्यंत आम्ही राज्य केलेलं आहे। हे दंगे करण्याचं, भांडणं करण्याचे, कुरापती करण्याचं हा धंदा काँग्रेस करत नाही, हा धंदा भारतीय जनता पार्टी करते आहे। आणि जेव्हापासून 1992 या देशामध्ये जे वातावरण अस्थिर करण्याचं काम केलेलं आहे ना, हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते काम आम्ही करत नाही, झगडे भांडणं लावण्याचं काम करत नाही। इथे लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला जनतेसमोर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याचा आम्ही वापर करतो आहे। राहिला या मैदानाचा विषय, त्याला त्याची काही जानकारी नाही आहे, त्याची काही जानकारी नाही आहे। नवा राजकारणामध्ये असेल, त्याचा नेता चतुर्वेदी आहे, तो किती खोटारडा आहे, त्याच्यापेक्षा हा किती खोटारडा आहे हे जनतेला बी माहीत आहे ना, स्पष्ट दिसून बी येते। नागपूर शहरामध्ये 113 मैदान गडकरी फडणवीस साहेबाच्या माध्यमातून या शहराचे निर्माण केले आहे। हजारो नागरिक त्या ठिकाणी भाग घेत, हजारो युवक त्या मैदानाचा उपयोग घेत आहे। नागपूर शहरात खासदार महोत्सव असेल, केळा महोत्सव सुरू करण्याचं काम हे गडकरी साहेबांनी केलं आहे आणि म्हणून या मैदानामध्ये लोक मोठ्या प्रमाणात येते, मुली मोठ्या प्रमाणात येते, कारण गडकरी साहेबांनी सगळं जागृत केलं आहे। नाही, कृष्णाभाऊंचं कसं आहे की त्यांचा स्वभाव आहे असा असा सार्कॅस्टिक पद्धतीने किंवा टोमणे मारण्याच्या पद्धतीने इथं बोलण्याची त्यांची सवय आहे, जुनी सवय आहे। परंतु त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये जे म्हटलं की पूर्व नागपूर हा आमचा बालेकिल्ला आहे, तर बालेकिल्ला आहे तुमचा आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या नेत्यालाही पटकलं, तुलाही पटकलं, पुढच्यालाही पटकलं, तर आम्ही तुमच्या नेत्याला पटकलं आहे चांगलं। पदवीधर मतदारसंघाचा विजय हा काही साधारण विजय नाही आहे। दिल्लीच्या टाइम्स ऑफ इंडियाने माझ्या विजयाची दखल घेतली होती, राज्यातल्या आणि देशातल्या सर्व वर्तमानपत्राने, सर्व मीडियाने कव्हर केलं होतं, कारण स्वातंत्र्यानंतर 58 वर्षानंतर या पदवीधर मतदारसंघामध्ये तो विजय मिळवला आहे, त्याच्यामुळे तो काही साधारण विजय नाही आहे। आणि तिथेही आम्ही तुमच्या माणसाला पटकलं आणि तिथे त्या ठिकाणी तुमचा तर हा बालेकिल्लाच होता ना, तर म्हणून यानंतर आम्ही नागोगाणारची जी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होतो त्याही ठिकाणी तुम्हाला पटकणे दिलेली आहे। अमरावतीमध्ये तुमचा ब्लू व्हाईट बॉय होता, तुमचा आवडता तुमचा उमेदवार होता, त्यालाही आम्ही पटकणे दिलेली आहे। आणि या विधान परिषदच्या ज्या 5 निवडणुका आता नुकत्याच झाल्या, 5 पैकी 4 ठिकाणी BJP विरोधात जनतेने मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे कृष्णाभाऊंनी कोणत्याही भ्रमात राहू नये। कोणाचा मतदारसंघ हा काही परमनंट सातबारा नाही, तुम्ही काही त्या ठिकाणी अमरपट्टा घालून आलेले नाही। आज उद्या जेव्हा निवडणुका होतील 24 लोक तुम्हाला दाखवून देतील तुमची जागा, कारण तुम्ही म्हणता त्या क्रीडांगणाचं जे नाव घेऊन आलेलं आहे की फार यांना पुळका आलेला आहे,
चला तर पूर्व नागपूरमध्ये आपण फिरू दोघं मिळून, त्या ठिकाणी पारडीच्या पाठीमागच्या भागामध्ये, भांडेवाडीमध्ये, त्या सर्व भागामध्ये, सतरंजीपुऱ्यामध्ये फिरू. तिथे अजूनही ती त्या ठिकाणी पावसाळा नसताना गटर लाईन त्या ठिकाणी चोक होणं, लोकांच्या घरात पाणी जाणं, त्या ठिकाणी रस्ते नसतं, विजेचे बिल नसते, आपल्या इलेक्ट्रिकचे खांब नसते, अशा अनेक ज्या नागरी सुविधा असतात त्याच आज पूर्ण झाल्या नाही. आणि तुम्ही सांगताय की आम्ही 15 वर्षामध्ये काय विकास केला, तर या सगळ्या गप्पा आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत मोदींच्या नावाचा ब्रँडचा उपयोग करून हे भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार झालेले आहेत हे स्पष्ट सांगतो. आणि त्यांच्या जीवावर हे खेळून राहिलेले आहे. जर मोदींना बाजूला सारलं, यांची जर मार्केटिंग बाजूला ठेवली, तर भारतीय जनता पार्टीचा जो काही आपल्याला दिसतो आहे पत्त्यासारखा, तो ढासळून जाईल. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे. आणि आता कर्नाटकच्या निवडणुका आहे, कर्नाटकामध्ये तुम्हाला तुमची जागा तिथले लोक दाखवून देणार आहे. आणि आम्ही तर 24 मध्ये वाट पाहत आहे. लोकसभेची निवडणुकीची, विधानसभेच्या निवडणुकीची तुम्ही महानगरपालिका घेत नाही आहे, महानगरपालिकेची निवडणुका घ्या ना तुम्ही, तुम्हाला समजून जाईल की नागपूर शहरामध्ये नाही, या महाराष्ट्रातल्या 28 पैकी 25 ठिकाणी तुम्ही प्रशासक बसवलेला आहे. या 25 ठिकाणी ज्या दिवशी निवडणुका होईल त्या दिवशी या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये मतदान होईल. आणि म्हणून अशा गप्पा मारणं, घरी बसून गप्पा करणं सोपं आहे, परंतु ज्या पद्धतीनं, लोकशाहीच्या पद्धतीनं सर्व लोकांना आपलं मत मांडण्याचा, सभा घेण्याचा, पब्लिक जमवण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करून आम्ही त्या ठिकाणी सभा घेतो आहे आणि चांगली सभा होणार आहे. आणि म्हणून या युवकाला उत्साह मोठ्या प्रमाणात येत आहे. आणि म्हणून त्या मैदानामध्ये लगभग 1 कोटीच्या वर्त रुपये हे शासन निधीतून गडकरी आणि फडणवीस साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खर्च झाले आहे. आपण तुम्ही पाहिलं असेल तिथं आम्ही मुलं आणि मुलीकरता चेंजिंग रूम बनवला आहे, संडास बाथरूम बनवला आहे, तेही तोडण्याचं पाप या काँग्रेसच्या तिच्या माजी नगरसेवकांनी गुंड्याच्या माध्यमातून केलं आहे. कारण ज्या दिवशी ते तुटलं, त्या ज्या दिवशी त्या सामानाची तिथून चोरी झाली, त्या 5 मिनिटामध्येच त्यानं व्हिडिओ व्हायरल केला. अगर तिचं काही घडलं असतं तर ते आजूबाजूच्या लोकांना माहीत पडलं असतं, लेकिन याले पहिले माहीत पडले. आणि 2-5 मिनिटामध्ये स्वतः जाऊन व्हिडिओ व्हायरल केला का याचं असं झाला आहे, तुटला आहे, फुटला आहे. आणि म्हणून यांचे हे या ठिकाणी धंदे आहे. पूर्व नागपूरमध्ये जे बी काही डेव्हलपमेंट झाला आहे हे कृष्णा खोपडे म्हणून आम्ही केलं नाही आहे, परंतु गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातूनच आमच्या पूर्व नागपूरमध्ये डेव्हलपमेंट झाला आहे. नाही तर पूर्व नागपूर पहिले कसा होता आणि आज कसा होता त्यांनी जरा घुमून पाहावं आणि आपला चष्मा जरा त्यांनी बदलला पाहिजे असं मला वाटतं. नाही, माझं तर 6 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत असलेल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असतील त्या सर्वांना माझं आव्हान आहे की 16 तारखेला ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ही देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे, त्याला त्या ठिकाणी विरोध म्हणून, त्याला त्या ठिकाणी त्याची वज्रमूठ ही एक सभा आहे. आणि म्हणून या सांकेतिक सभेला, या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने यावं असं आवाहन मला 6 जिल्ह्याच्या लोकांना करायचं आहे.